नमस्कार, SBN मराठीच्या या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मी निलेश निकम. या बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने. सांगलीतील म्हैसाळ इथं स्त्री भ्रूण हत्या करणारा डॉक्टर खिद्रापुरे 3 दिवसांनंतरही मोकाटच. पोलिसांच्या छाप्यात गर्भपाताचं साहित्य व कागदपत्र जप्त. उद्या म्हैसाळ बंदची हाक. म्हैसाळ इथं सापडलेल्या अर्भकांच्या अवयवांची होणार DNA तपासणी. जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांची माहिती. उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती करण्यात आलं रास्ता रोको. बारावीचा सलग 5वा पेपर लीक. गणिताचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल, तर मराठी पेपर फुटी प्रकरणी चौघांना अटक. लेट कमर्स विद्यार्थ्यांवर बोर्डाची नजर. आणि महाराष्ट्र दारूमुक्त करण्यासाठी भूमाता ब्रिगेडचा एल्गार. आंदोलनाची दखल घेतली नाही तर मुख्यमंत्र्यांना मंत्रालयातच कोंडून ठेवू, तृप्ती देसाईंचा इशारा. आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. साताऱ्याचे पालक सचिव SK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवरती आढावा बैठक संपन्न झाली. प्रधान सचिव गृह विभाग तथा जिल्ह्याचे पालक सचिव SK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या दालनात विविध विषयांवरती आढावा बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पालक सचिव श्री सिंग यांचं पुष्पगुच्छ व जलयुक्त शिवार अभियानावर तयार करण्यात आलेली सचित्र पुस्तिका देऊन स्वागत केलं. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. वळूयात पुढच्या बातमीकडं. तपासावरील प्रकरणं 1 महिन्याच्या आत मार्गी लावा अशा सूचना साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पोलिसांना दिल्यात. जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक आज घेण्यात आली, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीला समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त हर्षवर्धन डोंगरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पद्माकर घनबट आदी उपस्थित होते. उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं पुणे सोलापूर महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला. मोहोळ आणि माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी युती शासनाच्या काळात आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर झाली. या योजनेवर जवळपास 80 कोटी रुपये खर्च झालेत. या योजनेसाठी किरकोळ निधीमुळे हे काम रखडलं आहे. उजनी धरणातून पाणी आष्टी तलावात सोडण्यात येणार आहे आणि ते आष्टी उपसा सिंचन योजनेत सोडलं तर 14 गावच्या शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली येणार आहे. या योजनेसाठी चालू वर्षी उजनी धरणातून 0.25 TMC खरीपासाठी आणि 0.30 TMC रब्बीसाठी पाणी राखीव आहे. मात्र निधी अभावी काम रखडल्यानं योजना अपुरी आहे, त्यामुळं शेतकऱ्यांवरती अन्याय झाला आहे. याबाबत जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं वारंवार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन, तरी देखील शासनानं दखल न घेतल्यानं पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला. निवेदनाप्रमाणे मी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना तात्काळ अहवाल पाठवण्याचे तहसीलदार यांच्या मार्फत मी दक्ष घेत आहे. या संदर्भात जे त्यांच्या मागण्या आहेत त्या सध्या तर रास्ता दिसत आहेत. त्या काही शेतकऱ्यांनी थोडीशी अडवणूक केली होती. मध्यंतरी काम यापूर्वी 2 महिन्यापूर्वी आमची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये आम्ही संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तशा सूचना दिल्या होत्या की कामकाज ते करून आष्टी उपसा सिंचनमध्ये पाणी सोडणं गरजेचं आहे म्हणून. गिरीश महाजन साहेबांनी याचं लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन करून सुद्धा 1.5 वर्ष झालं ही योजना 1% मार्गी लागलेली नाही. या बाबतीत जलसंपदा मंत्र्यांना त्याचं काही देणं घेणं नाही. आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्या उद्घाटनाचा आणि शेतकरी मेळावा झाला होता. या बाबतीत या बेजबाबदार रस्ता रोकोच्या आंदोलनाच्या निमित्तानं हजारो शेतकऱ्याच्या वतीनं मी मागणी करतोय की या बेजबाबदार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्वरित राजीनामा द्यावा. वळूयात पुढच्या बातमीकडं. ब्रेन डेड झालेल्या 14 वर्षीय शिवपार्थच्या अवयवदानामुळं 4 जणांचे प्राण वाचणार असून शिवपार्थच्या वडिलांच्या या निर्णयामुळं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवपार्थ कोळी हा युवक उष्माघातानं बेशुद्ध झाल्यानं त्याला सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
उपचारादरम्यान हा युवक ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब कुटुंबियांना कळवली. मुलाचा जीव वाचूच शकणार नाही, परंतु त्याचे अवयवदान केल्यास दुसऱ्या व्यक्तींचा जीव वाचेल या आशेनं मुलाच्या वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार कुंभारी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयातून अवयव पुण्याला प्रत्यारोपणासाठी नेण्यात आले. या युवकाची एक किडनी सोलापुरातील एका गरजू रुग्णाला देण्यात येणार आहे, तर दुसरी किडनी व लिव्हर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील रुग्णांना दान करण्यात येणार आहे. तसंच त्याचे हृदय पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथील रुग्णाला दान करण्यात येणार असून त्यासाठी रविवारी सायंकाळी एअर ॲम्ब्युलन्सने हृदय पुण्याला पाठवण्यात येणार आहे. SBN मराठीसाठी वासी मातार, सोलापूर. उष्णतेच्या लाटांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक तत्वाचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केलं आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सन 2017 उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी उन्हाळ्याची सुरुवात लवकर झाली असून उष्णतेच्या लाटांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय काय करावं अथवा काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केलं. उष्णतेच्या लाटांमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. म्हैसाळ येथील भारती हॉस्पिटलवरती शासनाच्या वैद्यकीय पथकानं छापा टाकून अनेक संशयास्पद कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. म्हैसाळच्या भारती हॉस्पिटलवरती शासनाच्या वैद्यकीय पथकानं छापा टाकला आहे. सांगली पोलिसांच्या समवेत वैद्यकीय पथकानं म्हैसाळमधील भारती हॉस्पिटलवरती छापा टाकून तपासणी सुरू केली आहे. या भारती हॉस्पिटलचं सील तोडून आत प्रवेश केला. यावेळी हॉस्पिटलमधील सर्व रूमची पाहणी वैद्यकीय पथकानं केली असून अनेक संशयास्पद साहित्य ताब्यात घेण्यात आलं आहे. याचबरोबर रुग्णालयात अनेक औषधं आणि गोळ्याही सापडल्या असून सांगली पोलिसांच्या मदतीनं शासकीय यंत्रणेकडून कसून चौकशी आणि तपासणी केली जाती आहे. त्यामुळं म्हैसाळच्या भारती हॉस्पिटलसमोर स्थानिक ग्रामस्थांनी गर्दी केली होती. SBN मराठीसाठी सुजित दोडके, सांगली. सांगली येथील वॉर्ड नंबर 32 हा सोयीसुविधांविना पोरका झाला असून येथील नागरिकांची रोज दैना उडत आहे. सांगली महानगरपालिकेच्या वॉर्ड नंबर 32 कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. येथील भागाची संपूर्ण वाट लागल्याचं दिसून येत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुष्काळ पडला होता, पण आता या भागातही दुष्काळाच्या पलीकडची वेळ आली आहे. येथील महिलांना पहाटे सकाळी लवकर उठून टँकरची वाट पाहत बसावं लागत आहे. या भागात पाण्याची तीव्र टंचाई सुरू आहे. या भागात कुठे गटारी आहेत याचा पत्ताच नेमका लागत नाही, तर काही भागात आहेत पण त्या तुडुंब भरून रस्त्याच्या कडेने वाहत आहेत. गटारी नियमित काढल्या जात नाहीत आणि काढल्या तर त्याचा मैला लवकर उचलला जात नाही. या तुंबलेल्या गटारी आणि त्याच्या मैलामुळे या भागात डासांचं प्रमाण वाढत चाललंय, त्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. त्याचबरोबर इथं फवारणी देखील केली जात नाही. रस्ते आहेत पण मोठ्या प्रमाणात खराब झालेत आणि त्यावर नागरिकांची कमी आणि मोकाट जनावरांचा वावर जास्त दिसतोय. मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुलं आणि महिलांना बाहेर पडणं भीतीचं झालंय. कसल्याही प्रकारची स्वच्छता नाही. स्वच्छता नसल्यानं या भागात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. त्यात आपल्या सांगली महानगरपालिकेनं स्वच्छतेच्या यादीत 3 क्रमांक देखील पटकावलाय. याला जबाबदार कोण? महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, नगरसेवक की आमदार? या हनुमाननगर, गुलाब कॉलनी, पोळमळा, त्रिमूर्ती कॉलनी आणि 100 फुटी या परिसरातील जनता कधी या सर्व विळख्यातून मुक्त होणार? कोण त्यांच्या या समस्या सोडवणार? हा प्रश्न आता नागरिकांसमोर उभा आहे. प्रशासनाला जाग करण्याची आता वेळ आली आहे. शांतिनिकेतन इथं आयोजित केलेल्या भव्य शूटिंग बॉल स्पर्धेत रवींद्र खराडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सांगली येथील शांतिनिकेतन इथं महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लब यांच्या वतीनं खुल्या राज्यस्तरीय भव्य शूटिंग बॉल स्पर्धा पार पडल्या. ओपन साईट रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये रवींद्र खराडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत 450 स्पर्धकांनी भाग घेतला होता. रवींद्र खराडे यांना मेडल, प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. SBN मराठीसाठी सुजित दोडके, सांगली. जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणं गरजेचं असल्याचं मत खानापूर येथील ग्रामीण साहित्य संमेलनात ऐश्वर्या पाटेकर यांनी व्यक्त केलं. जागतिकीकरणानं माणसाचं बाजारीकरण इतकं झालंय की त्याचं रोजचं दैनंदिन जीवन हिरावून घेतलंय. जर माणसाला आपलं जीवन समृद्ध करायचं असेल तर वाचलं पाहिजे असं प्रतिपादन संमेलनाध्यक्ष ऐश्वर्या पाटेकर यांनी केलं.
या संमेलनाला टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. या संमेलनाचं उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहलताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी ग्रामीण भागात 25 वर्ष अखंडपणे साहित्य चळवळ चालवणाऱ्या ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ आणि माऊली सांस्कृतिक मंचच्या कार्याचं कौतुक केलं. तर दुसऱ्या सत्रात मिरज येथील कवी भीमराव धुळबुळू यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कवी संमेलन रंगलं. सायंकाळी तिसऱ्या सत्रात जनार्दन पाटील आणि उत्कर्ष पवार यांच्या कथाकथनानं संमेलनाचा निरोप झाला. या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते व संमेलनाध्यक्ष ऐश्वर्या पाटेकर यांच्याशी संवाद साधला SBN मराठीचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांनी. की मी त्याचा अध्यक्ष होतो. मुळातनं शब्द हा माणसांपर्यंत गेला पाहिजे, शब्द माणसांपर्यंत पोचला पाहिजे. कारण माझ्या अंतःकरणाने सतत शब्दांची निवड केली आणि आजपर्यंत शब्दांसाठी जगत आलो आहे मी. पण ज्या दिवशी शब्द माझी साथ सोडतील त्या दिवशी माझे श्वास चालू असले तरी लेखक म्हणून स्वतःचा मृत्यू जाहीर करीन. दोन माणसांचं अंतःकरण जोडण्यासाठी मी शब्दांचा उच्चार करतो. पण ज्या दिवशी माझ्या शब्दाने सद्गुणी सत्पुरुष माणसाचं चांगल्या माणसाचं अंतःकरण दुखवल्या जाईल त्या दिवशी मी स्वतःला गुन्हेगार जाहीर करीन. बातमीपत्रात इथं वेळ झाली एका ब्रेकची. आपण पाहत रहा SBN मराठी. स्क्वेअर सायन्स अकॅडमी, ॲडमिशन्स ओपन फॉर 11th Science 2016 and 2017. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड बायोलॉजी. बॅच स्टार्ट्स ऑन 20th June. CET टॉपर्स ऑफ अवर क्लास 170. HSC बोर्ड एक्झाम कॉलेज टॉपर इन फेमस कॉलेज मिरज. इम्पॉर्टन्स ऑफ अवर क्लास: पर्सनल गायडन्स, टेस्ट रिझल्ट कन्सल्टेशन. Most focused coaching for both CET and JEE. Provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084. Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy. Patta: Juni State Bank of India Building, Shaniwar Pet, Mirats. रोहित कलेक्शन जवा दिलों के है धड़कन. सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर से शेरवानी सूट ब्लेजर हो जियारे. जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान. Address: Rohit Collection, opposite High School, near Bank of Baroda, Miraj. एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी. अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन. भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10. कॉंग्रेट्स यार. नया फ्लैट, नई कार, सब कुछ तो ले लिया. घर में कुछ इलेक्ट्रॉनिक चीजें लेने बाकी है. समझ नहीं आ रहा क्या करूँ. डोंट वरी यार, आकाश इलेक्ट्रॉनिक्स है ना हमारे साथ. आकाश इलेक्ट्रॉनिक्स,
हमारे शहर का सबसे बड़ा इलेक्ट्रॉनिक्स शोरूम। कैश का भी कोई टेंशन नहीं है, हर तरह के क्रेडिट डेबिट पेटीएम से खरीद सकते हैं। सिर्फ 5 मिनट में लोन मिल सकता है। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं, और सबसे बढ़िया बिल्कुल सही दाम में, और ढेर सारी वैरायटीज भी है। क्या बात कर रहे, तो चलो चलते हैं। शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक, यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस मिलते हैं। रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एलईडी एंड एलसीडी टीवी, एसी, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज। यहाँ डेबिट क्रेडिट पेटीएम यूज कर सकते हैं, और यहाँ पर बजाज फाइनेंस और ईएमआई भी अवेलेबल है। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, एड्रेस माँ हॉस्पिटल के पास, शिवाजी नगर, मेरठ। सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर एकावरती भर दिवसा खुनी हल्ला झाल्याची घटना घडली आहे। सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासासमोर भर दिवसा रामलिंग नगर विजीपूर रोड इथे राहणाऱ्या संतोष गायकवाड या साप्ताहिक पेपरच्या पत्रकारावरती शांतीनगर मड्डी वस्ती इथे राहणाऱ्या दशरथ इरकल यानं सत्तूरच्या सहाय्यानं खुनी हल्ला केला। शहर पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होईपर्यंत तपासास सुरुवात केली आहे। हल्ल्यात जखमी झालेल्या संतोष गायकवाड याच्यावरती सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत। SBN मराठीसाठी वसीम अत्तार, सोलापूर। वळूयात एका अनोख्या बातमीकडे। कवठे महांकाळ तालुक्यातील मळणगाव इथं एका गायीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। जगातील सर्वात प्राचीन ग्रंथांपैकी हा आहे त्याच गायीचं उच्चस्थान आहे असं सांगणारा एक मंत्र आहे। माता रुद्राणाम दुहिता वसुनाम स्वसादित्यानाम अमृतस्य नाभी, याचा अर्थ असा की तुम्ही गाईस माता बहीण व कन्या या समान समजा, त्यांना केव्हाही मारू नका, गाय निर्दोष व निरपराध आहे म्हणून गोपालन करा। हा संदेश कवठे महांकाळ तालुक्यातील मळणगाव येथील शेतकऱ्यांना दिलाय। मसाले व साळुंखे परिवारांना मोठ्या उत्साहात आपल्या गोमातेचा डोहाळ जेवण केलं। एखाद्या सुनेला किंवा लेकीला पहिल्यांदाच दिवस जातात तेव्हा साऱ्या घराला आनंदाला पारा भर राहत नाही। अगदी त्याच पद्धतीनं आपल्या 7 महिन्यांच्या गरोदर गाईचं कौतुक केलं यासाठी सगळा परिवार गेली 4 दिवस झटत होता। त्यासाठी शेजारील शिरसागर पाटील जाधव परिवारातील महिला यांनीही सहकार्य केलं। गाईच्या डोहा जेवणासाठी हिरवी साडी, ओटीचं साहित्य, फुलांचे हार, फळे, बाजरीची भाकरी, पुरणपोळी, लाटीबुड्या, वेगवेगळ्या मिठाईंचे पदार्थ बनवण्यात आले होते। सर्वांनी गाईचं पूजन केलं, त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम, त्याचबरोबर आज कौतुकाचे हवे नको ते तूच सांगावे अशी गाणी, डोहाळेपूर्व अशी गाणी व उखळी म्हणत महिलांनी गायीचं ओटी भरण केलं। अशा प्रकारे भक्तिभावानं व उत्साहात हा सोहळा संपन्न झाला। यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। जलयुक्त शिवारमुळे राज्यातील 11,000 गावं दुष्काळमुक्त होणार असून राज्यपालांच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाचा प्रारंभ झाला। राज्य सरकारनं राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळं 11,000 गावं दुष्काळमुक्त झाल्याचा दावा राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केला। राज्यपालांनी आपल्या भाषणात सरकारनं गेल्या 2.5 वर्षांच्या कालावधीत राबवलेल्या महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेतला। त्यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजीही विरोधकांकडून करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। महाराष्ट्रामध्ये 2016 साली 3,052 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून त्यापैकी 1,621 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 1,00,000 रुपयांची मदत सरकारकडून करण्यात आली आहे। राज्यातील शेतकरी आत्महत्यांबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। जानेवारी ते डिसेंबर 2016 या कालावधीत राज्यातील 3,052 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे। राज्यात मदत आणि पुनर्वसन खात्यांकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। आत्महत्या केलेल्या 3,052 शेतकऱ्यांपैकी 1,621 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारनं प्रत्येकी 1,00,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे। यापैकी 1,167 प्रस्ताव अपात्र ठरण्यात आले असून 624 प्रस्तावांची चौकशी सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून MIM पक्षाची राज्यातील कोर कमिटी बरखास्त करण्यात आली असून
पुणे सोलापूर आणि मुंबई येथील निवडणुकांमध्ये पक्षाला यश न मिळाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील MIMची कोर कमिटी बरखास्त केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांपुरतीच ही कमिटी होती असं स्पष्टीकरण ओवेसी यांनी दिलं आहे. MIMनं राज्यातील 9 सदस्यांची कोर कमिटी तयार केली होती, मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये प्रत्येकाला आपापली जबाबदारी पार पाडता आली नाही, त्यामुळे ओवेसींनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. वळूयात एका धक्कादायक बातमीकडं. 12वीचा सलग 5वा पेपर लीक झाला असून गणिताचा पेपर व्हॉट्सॲपवरती व्हायरल झाला आहे, तर मराठीचा पेपर लीक केल्याप्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली आहे, तर परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांवरती बोर्डाची नजर आहे. परीक्षेपूर्वी 12वीचा पेपर व्हॉट्सॲपवरती व्हायरल होण्याच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. आज पार पडलेल्या 12वीचा गणिताचा पेपरही परीक्षेच्या काही मिनिटांपूर्वी व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी अद्याप बोर्डाची अधिकृत प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. व्हॉट्सॲपवरून 12वीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. आत्तापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 4 पोहोचली असून 19 मोहम्मद शेख या 12वीच्या विद्यार्थ्याला आणि 26 सुरेश विमलचंद झा नामक खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. महाराष्ट्र दारूमुक्त करण्यासाठी भूमता ब्रिगेडनं आक्रमक पवित्रा घेतला असून आंदोलनाची दखल न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना मंत्रालयातच कोंडू असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिलाय. महिला मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या आता राज्यात दारूबंदीसाठी आंदोलन पुकारणार आहेत. काल जळगावमध्ये बोलत असताना त्यांनी यासंबंधीची माहिती दिली. दारूमुळे महिलांवरती होणारे अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र दारूमुक्त करण्यासाठी भूमाता ब्रिगेड मार्चपासून आंदोलन सुरू करणार आहे. सुरुवातीला दारूबंदी आंदोलन अहिंसेच्या मार्गानं करण्यात येईल, पण जर या आंदोलनाची सरकारनं दखल घेतली नाही तर मात्र प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांना प्रवेश बंदी करू. तरीही सरकारनं आमचं ऐकलं नाही तर मात्र मुख्यमंत्र्यांना मंत्रालयातच कोंडून ठेवू असं भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे. आम्ही जेव्हा महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन केलं होतं, त्यानंतर अनेक महिलांनी दारूबंदीसाठी आंदोलन करण्याची माझ्याकडे मागणी केली. दारूमुळे अनेक महिलांवरती आज अत्याचार होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात दारूबंदी केल्यास महिलांना नक्कीच आच्छेदिन येतील असंही तृप्ती देसाई म्हणाल्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. म्हैसाळ गर्भपात प्रकरणी मुख्य सूत्रधार डॉक्टर खिद्रापुरे याच्या कनवाड येथील राहत्या घरी धाड टाकण्यात आली असून चौकशी करण्यात आली. यावेळी सांगली, कोल्हापूर, कर्नाटकसह डॉक्टर व एजंट यांचा समावेश असल्याचा भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील डॉक्टर खिद्रापूरकर यांच्या भारतीय हॉस्पिटलमध्ये झालेल्या स्त्रीभ्रूण हत्येनं महाराष्ट्रात सर्वत्र खळबळ माजली आहे. मणेराजुरीतील स्वाती प्रवीण जमदाडे या महिलेचा गर्भपात करत असताना मृत्यू झाल्यानं हे प्रकरण उघडकीला आलं आहे. दरम्यान डॉक्टर खिद्रापुरे याचं मूळ गाव असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील कनवाड इथं राहत्या घरी धाड मारून चौकशी केली असून या प्रकरणात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटक राज्यातील डॉक्टर व एजंट सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. डॉक्टर खिद्रापुरे याची आई शालाताई खिद्रापुरे हिच्याकडं पोलिसांनी नातेवाईकांबद्दल माहिती घेतली. या प्रकारामुळे कनवाडमध्येही खळबळ उडाली असून गावाची मोठी बदनामी झाली आहे. कनवाडमध्येही पोलिसांनी डॉक्टर खिद्रापुरे याच्या शोधात पथक पाठवलं आहे. 25,000 एका गर्भपातासाठी घेतले जात असून त्यामध्ये अनेक दिग्गजही सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एकंदरीत 8 होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या काही दिवसांपूर्वीच हे प्रकरण उघडकीला आल्यानं समाजामध्ये अजूनही स्त्रीभ्रूण हत्या होत असून महिला अजूनही दीन असल्याचं कळत आहे. SBN मराठीसाठी रमेश सुतार, शिरोळ. जत तालुक्यातील अंकले सिद्धनाथ विद्यामंदिर इथं सिद्धी फाउंडेशन आणि सानवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आकाश निरीक्षण आणि खगोलशास्त्राची ओळख हा कार्यक्रम संपन्न झाला. जत तालुक्यातील अंकले येथील श्री सिद्धनाथ विद्यामंदिर इथं सिद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी दुधाळ यांनी शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचा हेतू, गरज व महत्त्व सांगितलं. सिद्धी फाउंडेशन व सानवी फाउंडेशनतर्फे मान्यवर, प्रमुख पाहुणे, संयोजक या सर्वांचे बुके, शिल्ड व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे येथील कृष्णा गायकवाड व महेशचंद्र जाधव या खगोल अभ्यासकांनी प्रथम स्लाइड शो घेतला. विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ यांना प्रोजेक्टरवरती ग्रह व तारे, उपग्रह, आकाशगंगा, तारकापुंज, नक्षत्र, धूमकेतू, अवकाशयान इत्यादी विविध खगोलांची सविस्तर माहिती दिली.
दुर्बिणीतून निरीक्षण व दर्शन घडवलं. सर्वांनी मनमुराद आनंद लुटला व माहिती मिळवली. सिद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी दुधाळ, उपाध्यक्ष अनिल जानकर, सानवी फाउंडेशनचे उपाध्यक्ष गणेश जानकर, संचालक सुरेश दुधाळ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बातमीपत्रात इथं वेळ झाली एका ब्रेकची. आपण पाहत रहा SBN मराठी. Square Science Academy. Admissions open for 11th Science 2016 and 17. Physics, Chemistry, Maths and Biology. Batch starts on 20th June. CET toppers of our class 170. HSC Board Exam College topper in famous college, Mirage. Importance of our class. Personal guidance, test result consultation. Most focused coaching for both CET and JEE. Provision of printed notes and study material. Contact Mule sir 8888517084. Tambolkar ma'am 9850993238. Square Science Academy. Patta Juni State Bank of India Building, Shaniwar Pet, Mirrors. रोहित कलेक्शन जवा दिलों के है धड़कन. सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर से शेरवानी सूट ब्लेजर हो जियारे. जैसे वस्त्रों का महल है यहाँ और ये दे आपको नई पहचान. Address Rohit Collection, opposite High School, near Bank of Baroda, Miraj. एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी. अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन. भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर. सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10. कॉंग्रेट्स यार. कॉंग्रेट्स यार. नया फ्लैट, नई कार, सब कुछ तो ले लिया. घर में कुछ इलेक्ट्रॉनिक चीजें लेने बाकी है. समझ नहीं आ रहा क्या करूं. डोंट वरी यार, आकाश इलेक्ट्रॉनिक्स है ना हमारे साथ. आकाश इलेक्ट्रॉनिक? हाँ, हमारे शहर का सबसे बड़ा इलेक्ट्रॉनिक्स शोरूम. कैश का भी कोई टेंशन नहीं है. हर तरह के क्रेडिट, डेबिट, पेटीएम से खरीद सकते हैं. सिर्फ 5 मिनट में लोन मिल सकता है. आकाश इलेक्ट्रॉनिक्स, जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं. और सबसे बढ़िया, बिल्कुल सही दाम में और ढेर सारी वैरायटीज भी है. क्या बात कर रहे, तो चलो चलते हैं. शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक. यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायंसेस मिलते हैं. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, LED एंड LCD टीवी, AC, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज. यहाँ डेबिट, क्रेडिट, पेटीएम यूज कर सकते हैं और यहाँ पर बजाज फाइनेंस और EMI भी अवेलेबल है. आकाश इलेक्ट्रॉनिक्स, एड्रेस माँ हॉस्पिटल के पास, शिवाजी नगर, मेरठ. म्हैसाळ येथील गर्भपात करणाऱ्या डॉक्टरच्या हॉस्पिटलची जिल्हा पोलीस प्रमुख व वैद्यकीय पथकानं तपासणी करून गर्भपात करणारं औषध व साहित्य जप्त केलं आहे. म्हैसाळ इथं गर्भपात करण्याचा कारखाना भरती हॉस्पिटलमध्ये सुरू होता. मनेराजुरी येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला. नंतर हा प्रकार उघडकीला आला.
ग्रामीण पोलीस निरीक्षक शिंदे प्रवीण वाघमोडे यांच्यासह पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर 19 अर्भकांचे अवशेष म्हैसाळ ओढ्यामध्ये सापडले. 19 अर्भकांची हत्या करणाऱ्या नराधम बाळासाहेब खिद्रापुरे याच्यावरती गुन्हा दाखल झालाय. त्याच्याकडे वैद्यकीय परवाना नसताना त्यानं हॉस्पिटल काढलं होतं. या हॉस्पिटलमध्ये आज जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे व जिल्हा वैद्यकीय अधिकारी पथकानं शस्त्रक्रियेचं साहित्य, ऑपरेशन थिएटर, परवाने नसलेली औषधं यांचा साठा तपासणी करून जप्त केलाय. तर महिला आयोगाच्या वर्षा देशपांडे यांनी भेट देऊन हॉस्पिटलची पाहणी करून पोलीस तपासणीची माहिती घेतली आहे. म्हैसाळ गावात डॉक्टरनं केलेल्या या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 7 रोजी व्यापारी असोसिएशननं बंदला हाक दिली आहे. SBN मराठीसाठी गणेश आवळे, मिरज. म्हैसाळ इथं स्त्रीभ्रूण हत्या करणारा डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे हा 3 दिवसांनंतरही मोकाट असून 19 अर्भकं सापडल्यानं संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. याच्या निषेधार्थ उद्या म्हैसाळ बंदची हाक देण्यात आली आहे. सांगलीत गर्भपातादरम्यान स्वाती जमदडे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याचं एकच खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हैसाळ गावातील डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात करण्यात येत असल्याचं उघड झालं आहे. स्वाती जमदाडेचा मृत्यू देखील म्हैसाळमधील याच भारतीय हॉस्पिटलमध्ये झाला होता. हॉस्पिटलजवळच्या परिसरात पोलिसांनी तपास केला असता त्यांना 19 मृत अर्भकं सापडली आहेत. या प्रकरणातील डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 5 पथकं रवाना करण्यात आली आहेत. बाबासाहेब खिद्रापुरे BHMS असून मूळचा शिरोळमधील कनवाडचा रहिवासी आहे. मागील 10 वर्षांपासून त्याचं म्हैसाळमध्ये हॉस्पिटल आहे. अनेक वर्षांपासून तो नियमबाह्य पद्धतीनं गर्भपात करत असल्याचा आरोप आहे. या व्यवसायात त्याची पत्नी देखील सहभागी असल्याची शक्यता आहे. डॉक्टरच्या अन्य सहकारी आणि कंपाऊंडरकडे याबाबत कसून चौकशी केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक विभागाचे अधिकारी डॉक्टर खिद्रापुरेच्या हॉस्पिटलवरती दाखल झाले असून सर्व औषधांची आणि कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. SBN मराठीसाठी प्रकाश सूर्यवंशी, सांगली. म्हैसाळ गावाजवळच आरोग्य केंद्र असताना देखील गेल्या 8 वर्षात या गर्भपात करणाऱ्या केंद्रावरती कोणतीही कारवाई न झाल्यानं शासकीय डॉक्टरांच्या कारभारावरती देखील आता संशय निर्माण झाला आहे. बघूयात SBN मराठीचे प्रतिनिधी गणेश आवळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. म्हैसाळ गावामध्ये गर्भपात करण्याचं भारती हॉस्पिटल हे म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हाकेच्या अंतरावरती आहे. म्हैसाळ आरोग्य केंद्र अधिकारी म्हणून मोमीन हे काम पाहतायत. जेव्हा मणिराजूर येथील महिला गर्भपात करण्यादरम्यान मयत झाली त्यावेळी येथील आरोग्य अधिकारी जागे झाले. हे प्रकरण अंगलट येणार असं दिसल्यावर डॉक्टर खिद्रापुरे याच्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याची नोटीस चिकटवून आपले हात झटकले आहेत. तर ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे असं सांगण्यात आलं आहे. गेले 8 वर्ष झालं खिद्रापुरे डॉक्टरचा बिनबोभाट कारभार सुरू होता. एकदाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर खिद्रापुरेला नोटीस काढली नाही. यावरून या शासकीय डॉक्टरांचा भोंगळ कारभार सुरू असल्याचं दिसतंय. प्राथमिक आरोग्य केंद्रात मुली वाचवा अशी जाहीर चिकटवण्यात येत होती. तर प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकाऱ्यांनीही कारवाई आधीच केली असती तर आज ज्या कळ्या उमळण्याच्या आधीच नराधम डॉक्टर खिद्रापुरे यानं चुरगाळल्या त्या बचावल्या असत्या. या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणार का अशा संतप्त प्रतिक्रिया आता उमटत आहेत. मिरज बोलवाड रस्त्यासाठी 40 लाख रुपये मंजूर झाले असून आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मिरज बोलवाड रस्ता परिसरातील नागरिकांची रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी होती. यासाठी सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे नागरिकांनी पाठपुरावा केला होता. आमदार खाडे यांच्या प्रयत्नानं जिल्हा नियोजन समितीमधून बोलवाड रस्ता डांबरीकरणासाठी 40 लाख रुपये मंजूर झालेत. त्या कामाचं उद्घाटन सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय बापू मेंढे, सुरेश आवटी उपस्थित होते. कामाचा पाठपुरावा केल्याबद्दल अनेकांचे आमदार व नगरसेवकांनी सत्कार केला. तसंच आमदारांनी बोलवाड प्रयत्नपूर्वक रस्ता होणार असल्याचं सांगितलं आहे. राजू कबाडे यांनी सर्वांचं आभार मानले. रस्ता हा प्लॅनमध्ये होता पण तो नॉन प्लॅन झाल्यामुळं गव्हर्नमेंटच्या चुकीमुळं त्याला काही कालावधीमध्ये पैसा देता आला नाही. पण नॉन प्लॅनचा प्लॅन करून घेणं आणि त्यासाठी पैसा उपलब्ध करून देणं ही काळाची गरज होती. आम्ही मंत्रालयात सगळी धडपड करून आम्ही हा नॉन प्लॅनचा रस्ता प्लॅनमध्ये करून घेतला आणि त्यासाठी तातडीनं DPCमधून आम्ही 40 लाख रुपये ह्याला मंजूर केले. आज हा रस्ता कुठून कितीपर्यंत होईल थोडा बहुत राहिला तर लगेच मार्चच्या फंडात लगेच पैसे देऊ आम्ही त्याला. पण हा रस्ता कंप्लीट करू आम्ही. त्याबद्दल काय बोलवाड पर्यंत हा कंप्लीट होईल त्याबद्दल चिंता करायची जरूर नाही.
आणि ह्या रस्त्याची खूपच मागणी, माळव्याची मागणी होती, बोलवाडच्या मंदिरात लोक येणारे होते, बाकी सगळे लोक होते, बोलवाडपर्यंत सगळे लोक होते, त्यांची खूप मागणी होती की हा रस्ता खूपच खराब झालेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काळाची गरज होती की ह्याला पैसा उपलब्ध करून देणं, ह्यांना प्लॅनमध्ये घेणं हे जरुरी होतं. मिरज पंढरपूर रोडवरील बालाजी मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावरती झालेल्या दोन मोटारींच्या समोरासमोरील अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झालेत. हा अपघात दिनांक 5 मार्च रोजी घडला. 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय. पंढरपूर रस्त्यानं महादेव घनवट्टी हे आपल्या कुटुंबियांसोबत त्यांच्या होंडा गाडीतून येत होते. विनायक पारपानी व त्यांचा मित्र सुमित मंगलानी हे पंढरपूर रोडच्या दिशेनं गाडीतून जात होते. विनायक पारपनी यांचा बालाजी मंगल कार्यालय येथील वळणावरती गाडीवरील ताबा सुटल्यानं घटनट्टी यांच्या होंडा गाडीला जोरदार धडक बसली. यामध्ये विनायक परपनी व सुमित मंगलानी हे दोघे गंभीर जखमी झालेत. तर घटनट्टी यांच्या गाडीला धडक बसल्यानं इयर बॅग उडाल्यानं घटनट्टी कुटुंब बचावलेत. या बघतात दोन्ही चारचाकी गाड्यांचे मोठं नुकसान झालं आहे. मिरज शहर पोलिसात अपघात नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. म्हैसाळ इथं डॉक्टर खिद्रापुरे याच्या हॉस्पिटलमध्ये आज महत्त्वाची कागदपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे. म्हैसाळ इथं डॉक्टर खिद्रापुरे म्हणजे गर्भपात आणि गर्भाशय काढण्याचं केंद्रच होतं. या ठिकाणी 2009 पासून हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू होता. या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे आणि सांगली सिव्हिल सर्जन यांच्या संयुक्त विद्यमानं म्हैसाळ येथे पोलिसांनी हॉस्पिटलची पूर्ण तपासणी केली आहे. वैद्यकीय 5 अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी केलेल्या तपासणीमध्ये आज हॉस्पिटलमध्ये महत्त्वाची कागदपत्रं हाती लागली आहेत. रजिस्टर्स सापडली असून या दवाखान्यामधील सर्व साहित्य सापडलं आहे. तसंच या दवाखान्यात खाली तळघरामध्ये 4 खोल्या आहेत, 2 सेपरेट बाथरूम आहेत. तसंच आत इंजेक्शन गोळ्या सापडल्या असून त्यामध्ये या कारवाईत वैद्यकीय गर्भपात कायदा 5 अन्वये 3, 5 अन्वये 4 आणि बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 3 व 6 नुसार आणखी 2 गुन्हे दाखल होणार आहेत. तसंच सापडलेल्या अर्भकांच्या अवशेषाची DNA चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दिली. प्रथमदर्शनी काही इतर डॉक्टर या ठिकाणी येऊन काम करीत होते आणि या इथल्या अवैध बाबतीमध्ये सहाय्य करत होते असं स्पष्ट झालेलं आहे. परंतु यामध्ये आणखी सखोल तपास केला जाईल आणि जे लोक निष्पन्न होतील त्या सर्व लोकांवरती या सर्व संबंधित कायद्यानुसार अनुषंगाने कारवाई करण्यात येईल. ते जे काही रजिस्टर आहे त्यावर काय अन्य राज्यातील रुग्णांच्या काही एंट्री आपल्याला आढळून आल्या का? नाही, अन्य राज्य, अन्य तालुके, अन्य जिल्हे या सर्व अनुषंगाने आपण सखोल तपास करणार आहोत. यामध्ये आत्ताच अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही. तपास अत्यंत प्राथमिक स्तरावरती आहे परंतु वेगानं तपास सुरू आहे. यामध्ये आपण मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनशिवाय मिरज डिव्हिजनमधील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी जे आहेत त्यांची मदत घेतलेली आहे. DYSP धीरज पाटील हे पहिल्यापासून यामध्ये स्वतः लक्ष देऊन आहेत. जिल्ह्यात 81 सोनोग्राफी सेंटर्स आहेत, यांची दर 3 महिन्यांनी तपासणी केली जाते अशी माहिती डॉक्टर साळुंखे यांनी दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अनेकांची नावं निष्पन्न होणार आहेत. सध्या डॉक्टर खिद्रापुरे फरार असून पोलीस पथकं त्याचा शोध घेत आहेत. बघूयात पुढची बातमी. महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षपणामुळं अखेर जीवन प्राधिकरण अधिकारी आणि कर्मचारी यांनी ऑफिसला टाळं ठोकून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन आजपासून सांगली विश्रामबाग कार्यालयासमोर सुरू केलं आहे. विश्रामबाग जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीनं प्राधिकरण अधिकारी कर्मचारी वेतन भत्ता दायित्व राज्य शासनानं त्वरित स्वीकारावं या मागणीसाठी बेमुदत राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं ठाम मत आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यापासून त्यांच्या एकंदर वेतन भत्त्याच्या बाबत जे काही अनुदान द्यावं लागेल ते देण्याची तयारी 1976 अधिनियमामध्ये आहे अशी तरतूद आहे. ही तरतूद असताना ज्यावेळी आम्ही वेतन भत्त्यासंबंधात निधी मागतो त्यावेळी शासन नकार देतं आणि याचा कायम इन्कार करत राहिलेला आहे. यासाठी आम्ही गेले 1.5 वर्षभर सातत्यानं सनदशीर मार्गानं लढा देतोय तरी देखील शासनाचं याच्याकडे लक्ष नाही. माळबंगला जागा खरेदी घोटाळ्याची चौकशी करून महानगरपालिकेच्या मालकीची जागा विकत घेणारे
व देणारे यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन मनसेच्या वतीनं मनपा आयुक्तांना देण्यात आलं. मनसेचे नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मनपा आयुक्तांना हे निवेदन देण्यात आलं. सांगली महापालिकेनं आपल्या ताब्यातील माळ बंगला येथील जागा जलशुद्धीकरण केंद्रासाठी 2013 साली पुन्हा महापालिकेलाच विकली असून यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून या व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी मनसेनं दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. पालिकेची जागा महानगरपालिकेला विकण्याचा भीम पराक्रम महापालिका प्रशासनानं केलेला आहे. 6.5 कोटीचा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून ज्यांनी ही जागा विकली आणि ज्यांनी ही जागा घेतली या दोघांचीही चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून हे लुटलेले जनतेचे पैसे वसूल करावेत. 137 पाणी पुरावे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकानं विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना घेऊन या महापालिकेच्या आयुक्तांच्याकडे सादर केलेले आहेत. बातमीपत्रात इथं वेळ झाली एका ब्रेकची. आपण पाहत रहा SBN मराठी. स्क्वेअर सायन्स अकॅडमी ॲडमिशन्स ओपन फॉर 11 सायन्स 2016 and 17. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स अँड बायोलॉजी बॅच स्टार्ट्स ऑन 20th June. CET टॉपर्स ऑफ अवर क्लास 170. HSC बोर्ड एक्झाम कॉलेज टॉपर इन फेमस कॉलेज मिरज. इम्पॉर्टन्स ऑफ अवर क्लास पर्सनल गायडन्स टेस्ट रिझल्ट कन्सल्टेशन मोस्ट फोकस्ड कोचिंग फॉर बोर्ड CET अँड JEE प्रोविजन ऑफ प्रिंटेड नोट्स अँड स्टडी मटेरियल. कॉन्टॅक्ट मुळे सर 8888517084. तांबोळकर मॅम 9850993238. स्क्वेअर सायन्स अकॅडमी पत्ता जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग शनिवार पेठ मिरज. रोहित कलेक्शन जवा दिलों के है धड़कन. सूटिंग शर्टिंग जींस ट्राउजर से शेरवानी सूट ब्लेजर हो जियारे. जैसे वस्त्रों का महल है यहाँ ये दे आपको नई पहचान. एड्रेस रोहित कलेक्शन अपोजिट हायस्कूल नियर बैंक ऑफ बड़ौदा मिरज. एका वर्षात 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी ISO मानांकन प्राप्त एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. अनुभव संपन्न स्टाफ, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी. अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य आणि बालवाद्यवृंदासाठी मार्गदर्शन. भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील एक दर्जेदार संकुल. चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर. सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त आणि मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमांसाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल सैनिकी पॅटर्न निवासी शाळा मुक्काम पोस्ट अब्दुल्लाट तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. संपर्क 88 90 11 66 आणि 98 90 10 19 10. कॉंग्रेट्स यार. नया फ्लैट, नई कार, सब कुछ तो ले लिया. घर में कुछ इलेक्ट्रॉनिक चीजें लेने बाकी है. समझ नहीं आ रहा क्या करूँ. डोंट वरी यार, आकाश इलेक्ट्रॉनिक्स है ना हमारे साथ. आकाश इलेक्ट्रॉनिक? हाँ, हमारे शहर का सबसे बड़ा इलेक्ट्रॉनिक्स शोरूम. कैश का भी कोई टेंशन नहीं है. हर तरह के क्रेडिट, डेबिट, पेटीएम से खरीद सकते हैं. सिर्फ 5 मिनट में लोन मिल सकता है. आकाश इलेक्ट्रॉनिक्स, जहाँ पे हर एक चीज विश्वास और भरोसे के साथ खरीद सकते हैं. और सबसे बढ़िया, बिल्कुल सही दाम में और ढेर सारी वैरायटीज भी है. क्या बात कर रहे, तो चलो चलते.
शहर का सबसे बड़ा शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक। यहाँ हर तरह के इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस मिलते हैं, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एलईडी एंड एलसीडी टीवी, एसी, कूलर्स, आटा चक्की, वाटर प्यूरिफायर और ढेर सारे वैरायटीज। यहाँ डेबिट, क्रेडिट, पेटीएम यूज कर सकते हैं और यहाँ पर बजाज फाइनेंस और ईएमआई भी अवेलेबल है। आकाश इलेक्ट्रॉनिक्स, एड्रेस माँ हॉस्पिटल के पास, शिवाजी नगर, मेरठ।